प्रथम पारितोषिक भेटले गिरीश बाई रामगढ़। नमस्कार मित्रांनो, मी अमोल आणि स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या चॅनलच्या एका नवीन ब्लॉगमध्ये। मित्रांनो, आज मी आहे त्रिमूर्ती माध्यमिक विद्यालय शिरवंडे इकडे मालवण तालुक्यातील, आणि इकडे स्पोर्ट फाउंडेशन सिंधुदुर्गतर्फे स्पोर्ट्सचं आयोजन केलं आहे, आणि आपल्यासोबत आहेत बाळकृष्ण कदम सर। तर सरांनी सगळं आयोजन केलं आहे, सर तुम्ही आजच्या स्पर्धेबद्दल थोडं सांगा ना। मी मागील 3 वर्षापासून ही स्पर्धा इकडे आयोजित करतो आहे। ह्या स्पर्धेमागचा उद्देश जसा अमोल बोलला तसंच की आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील खेड्याखेड्यातील घराघरातील मुलांसाठी एक नवीन प्लॅटफॉर्म चालू व्हावा की त्यांना खेळाची आवड निर्माण व्हावी। आपल्या जिल्ह्यामध्ये एक किंवा 2 स्पर्धा होतात, जोपर्यंत खेळाडू जेवढ्या जास्त स्पर्धा खेळत नाही आहे तोपर्यंत त्यांना त्या क्रीडास्पर्धेची आवड निर्माण होणार नाही। आणि मैदानी क्रीडास्पर्धा ही एक इंग्लिशमध्ये सांगायचं म्हणजे मदर ऑफ ऑल स्पोर्ट्स, कारण का ह्यामधून ही आई आहे, जननी आहे खेळाची, तिथूनच तुम्हाला सर्व क्रीडास्पर्धांसाठी अजून जिल्हा। अच्छा, तर आता थोड्याच वेळात स्पर्धा सुरू होतील, तर त्या आपण बघूया। तर आता इकडे स्पर्धेचे उद्घाटन होते आणि खूप लांबून लांबून स्पर्धक इकडे आलेत, तर आता थोड्याच वेळात स्पर्धा सुरू होईल, बघूया। तर मित्रांनो, इकडे दोघे जण भेटले आहेत, काय नाव तुझं? निखिल। निखिल, आणि तू? चैतन्य। अच्छा, कुठच्या गावचे? किर्लोस। किर्लोस, जवळचे? हो। काय भाग घेतलास? 50 मीटर आणि गोळा फेक। 50 मीटर आणि गोळा फेक। अच्छा, तर बघूया आता काय करतास। तर इकडे ना सगळे स्पर्धक आता रेडी झाले आहेत, आणि हे बघा आमचे रामगड गावचे, रामगड शाळेचे विद्यार्थी राज पण आहे। तर इकडे या साईडला स्पर्धा सुरू होत आहेत, बघूया। तर इकडे मुंबईवरून खास कोच मागवले आहेत सरांनी, विवेक सर आणि संतोष सर। गेले 25 ते 30 वर्ष आम्ही या ॲथलेटिक्स फील्डमध्ये पंच म्हणून काम करत आहोत। अच्छा, त्याच्यामध्ये विविध प्रकारच्या परीक्षा देऊन आपण पुढे जात असतो। आत्ताच नुकतीच 8 दिवसापूर्वी जी 2 दिवसापूर्वी पुण्याला जी मिनी ऑलिम्पिक स्पर्धा होती, तिथे संतोष आरुंदेकर सर पंच म्हणून होते। त्याच्या आधी खेलो इंडियात आम्ही पंच होते, असे अनेक ठिकाणी आम्ही पंचगिरी करतच असतो। अच्छा, तर या कोकणामध्ये जी स्पर्धा चालू आहे हा उपक्रम खूप एकदम अति चांगला सुरू केला आहे बाळकृष्ण कदम यांनी, आणि ह्याला एक मदत म्हणून आम्ही एवढ्या लांब या स्पर्धेसाठी येतो, जेणेकरून आपल्या कोकणातली मुलांना स्पर्धेचा अनुभव मिळावा, स्पर्धेचे रूल समजावे आणि ते भविष्यात पुढे अजून मोठे व्हावे। स्पर्धा सर्व स्पर्धांना उपस्थित जाणाऱ्या भारतामध्ये ज्या स्पर्धा मोठ्या मोठ्या सगळ्या होतात त्या ठिकाणी आम्ही उपस्थित असतो। स्पर्धेला पंच म्हणून आहोत आम्ही, FTO आहोत, फेडरेशनल टेक्निकल ऑफिशियल। भारत सरकारचा जो उपक्रम आहे त्या तिकडे ॲथलेटिक स्पर्धेमध्ये सगळ्या ठिकाणी पंच म्हणून कार्यरत आहोत। आज या ठिकाणी कोकणातही होते आणि आम्ही कोकणातल्याच मातीतून जन्म घेतला, त्यामुळे या ठिकाणी येण्याचं आम्हाला भाग्य लाभलं, यासाठी आम्ही बाळकृष्ण कदम यांचे आभारी आहोत की या ठिकाणी स्पर्धा अशी घेत आहे। आपल्या कोकणातील खेळाडू वर यावे आणि कोकणातील खेळाडूंना जिल्ह्यापुरतं किंवा गावात मर्यादित न राहता त्यांनी राज्यपातळीवर आणि राष्ट्रीय पातळीवर आपलं नाव करावं आणि त्यांच्याबरोबर कोकणाचं नाव हा आमचा यामागचा उद्देश आहे। धन्यवाद सर। तर आता 200 मीटर स्पर्धेला सुरुवात होते रनिंगच्या, आपल्या इथे वैद्यकीय चाचणी शिबिर लावलेलं आहे, तरी सर्व स्पर्धकांनी सुरू झाली आहे, बघूया आता कोण जिंकतोय ते। या वैद्यकीय शिबिराचा रोशन चेस्ट नंबर पकड, रोशन। तर इकडे रामगड शाळेचे सगळे विद्यार्थी गेल्या वर्षी नंबर काढले होते, या वर्षी बघूया। तू केच्यात घेतलं? रिले तो एक नंबर, रिले शेवटचं नाही रे, तू काढतील ना पाहिजे, तू नको काढू का, तू उचलून फेकून दे गेल्या वर्षी किती गेल्या वर्षी किती मिळवलेलं 2 बक्षीस नाही। तर इकडे स्पर्धा सुरू आहेत रनिंगच्या आणि थोड्याच वेळात नंतर लांब उडीचे पण होतील। हा
झाली जर कोण नसेल तर इव्हेंट कॅन्सल करण्यात येईल. तर आता अंडर 16 200 मीटर धावणे फायनल आहे. 14 वर्षाखालील कोणचा नंबर येतो ते 14 वर्षाखालील मुले 200 मीटरची स्पर्धा चालू होत आहे. तर आता 14 वर्षाखालील मुलींची 200 मीटर धावण्याची स्पर्धा आहे फायनल. तर आता सुरू होते. तर ही छोटी मुलगी खूप पुढे आली आहे. वन साइड तर आता अंडर 12 लॉन्ग जम्प इकडे सुरू आहे. पहिला बुगार 50 मीटर धावणे 10 वर्षाखालील मुले तर आता 10 वर्षाखालील मुलांची 100 मीटर रनिंग स्पर्धा सुरू होते. बघूया तर आता 14 वर्षाखालील मुलांचे 50 मीटर रनिंगचे स्पर्धा सुरू होत आहेत. इकडे रामगड शाळेचे पण काही मुलं आहेत. चंद्रकांत गेल्या वर्षी 2 मिळवलेलं पहिली बक्षीस, आज बघूया काय करता. तर आता सुरू होते स्पर्धा. रामगड शाळेचे 2 विद्यार्थी आहेत. चिन्मय हॅलो धाव चिन्मय ए धाव ए धाव ओ टप्पाय तीन नंबर दुसरा राऊंड. ओ हो हो हुगो भारी रे. तर आता पुढचा राऊंड यामध्ये चंद्रकांत आहे. बघूया काय करतोय. दोन नंबर आलाय चंद्रकांतचा. 2 नंबर आलाय. तर आता फायनल सुरू होते अंडर 14. बघूया मगाशी श्रेयसने काढला होता 1 नंबर. आता बघूया कोणाचा नंबर येतोय ते. तर आता परत एक फायनल आहे 50 मीटर रनिंग ज्यामध्ये चंद्रकांत पण आहे. बघूया आता काय करतात ते. थोडी टफ आहे पण बघूया. आता सुरू होते स्पर्धा आणि आता बघूया. सगळे टफ आहेत एकदम टफ कॉम्पिटिशन. एकदम टफ फाईट काय समजलंच नाही. सगळे मोठे मोठे होते त्यामुळे नंबर गेलाय. थोडा छोटा आहे बघा आणि मोठे मोठे मुलांसोबत होता अंडर 14 मध्ये. तर आता अंडर 18 100 मीटर रनिंग स्पर्धा सुरू होत आहेत आणि त्यानंतर यांचे सुरू होतील. अनिकेत चिनी म्हणजे राज आपला आणि त्याचे मित्र पण आहेत. तर आता अंडर 16 100 मीटर रनिंग स्पर्धा सुरू होत आहेत आणि रामगड शाळेचे विद्यार्थी आहेत. राज पण आहे आणि त्याचे मित्र पण आहेत. बघूया काय करत आहेत ते. तर पहिला राऊंड सुरू झाला आहे.
तर आताच्या स्पर्धेमध्ये राज आहे, बघूया सुरू झाली आहे. कमॉन अनिकेत, धाव धाव अनिकेत, स्पीड अनिकेत, स्पीड द्या पटकन. दोन नंबर येऊ दे, मस्त येस. दोन नंबर आलेला आहे राजचा. तर या राऊंड मध्ये सिद्धेश आहे, बघूया. राजू राऊंड सुरू झाला. सिद्धेश धाव, सिद्धेश तर आता अंडर 16 मुलींची 100 मीटर. हर्षदा आणि मयुरी, स्नेहा हर्षदा आणि मयुरी, आपण कुठे असाल तर बक्षीस समारंभासाठी यायचं आहे. स्नेहा हर्षदा आणि मयुरी, मी स्पर्धेच्या विनंती करेन. आता बघूया राज आणि गिरीश काय करतोय ते. स्पर्धा सुरू झाली आहे. बंटी या नावाने फेमस आहे विशाल वाडेगावकर, त्रिमूर्ती माध्यमिक विद्यालयाचा. आणि हा प्लेअर एकदम फास्ट आलाय. तसेच प्रथम क्रमांक आला आहे ओंकार तेरसे. आणि इथले नंबर गेलाय आपला, फेकलेला आहे 8.17 मीटर. खूप तगडे प्लेयर्स होते. तर अर्ध्या स्पर्धा झाल्यात. तर सर्व स्पर्धकांसाठी इकडे जेवणाची सोय केलेली आहे आणि आता सगळी जेवत आहेत आणि नंतर संध्याकाळी परत स्पर्धा सुरू होतील. तर जेवण झाल्यानंतर इकडे आता परत स्पर्धा सुरू झाल्यात आणि या साईडला आता गोळाफेक सुरू आहे मुलींची. इकडे आता 80 मीटर धावण्याची स्पर्धा सुरू आहे आणि यामध्ये राज आणि गिरीश दोघे पण आहेत. पण बघूया आता काय होत आहे ते. हे दोघे जण खूप फास्ट धावतात आणि गिरीशचा 3 नंबर आला आहे. इकडे आता अंडर 18 80 मीटर धावण्याची स्पर्धा सुरू आहे. इथे आता अंडर 16 लांब उडीच्या स्पर्धा सुरू आहेत आणि या खूप बघण्यासारख्या आहेत. तर इकडे आता किती लांब उडी मारली आहे बघा, 1 नंबर. आणि आता गिरीश आहे, बघूया काय करतोय. 1 नंबर उडी मारली आहे, खूप लांब गेली आहे. या दोघांमध्येच टफ फाईट आहे, बघूया आता कोण जिंकतोय ते. तर आता शेवटचा राऊंड सुरू आहे आणि परत एकदा खूप लांब मारली आहे. तर आता गिरीश शेवटची उडी आणि खूप लांब मारली आहे, खूप लांब. भारी गिरीशचा 1 नंबर आलाय लांब उडीमध्ये अंडर 16 रिले. आता रिले बघूया रिले मध्ये काय करतात. ठेवूया धावे. आता रिले सुरू आहे आणि रामगडचे विद्यार्थी पुढे आहेत अजून पण. सुसाट गेलो आणि आता शेवटला चंद्रकांत. सुसाट येतो आरामात धावता चंद्रकांत. सुसाट पाठवू नका बघू. सुसाट येस. बली पुढे आहे एकदम. 1 नंबर रिले मध्ये पण 1 नंबर. तर इकडे रामगडचे रिलेचे विनर किती तास. सातवी. तर आता 16 वर्षा खालील मुलांची रिले स्पर्धा आहे. मुलगे अनिकेतनी आहेत रामगड शाळेचे विद्यार्थी, बघूया. तर आमच्या गावातले पण विद्यार्थी आहेत आमच्या त्या शाळेत शिकणारे, बघूया आता कोण नंबर काढतो. तर दोन दोन प्लेयर आता त्या साईडला असतील.
तर आता चालले आहेत पलीकडे आपल्या रामगडच्या शाळेतून गिरीश आणि सिद्धेश आहे. बघूया आता इकडे दोन प्लेयर आणि तिकडे दोन प्लेयर. तर रिलेमध्ये तीन नंबर आलाय रामगड बॉईज रामगड शाळेचे. तरी बरे काढला त्याचे एक नंबर येतो लांब उडी. किती बक्षीस आहेत तरी रिलेमध्ये. पुढच्या वर्षी पुढच्या वर्षी दाखवतो. यावर्षी कसं झालं आम्ही जरा लहान पडलो. लहान पडलं मी लहान पडलो. इकडे बक्षीस आहेत आणि थोड्याच वेळात आता बक्षीस वितरण होईल. इकडे आता बक्षीस वितरणाला सुरुवात झाली आणि एका स्पर्धकाला आता बक्षीस वितरण होतं आहे. एक दोन आणि तीन नंबर. आता लांब उडीचं बक्षीस वितरण आणि गिरीशचा एक नंबर आहे. आणि आता रिलेचे छोटे विद्यार्थी रामगड शाळेचे ज्यांनी एक नंबर काढलाय. तर मित्रांनो स्पर्धा संपल्यात आणि आता आम्ही घरी निघालोय. रामगडच्या खेळाडूंनी खूप चांगली कामगिरी केली. संध्याकाळी खूप सारी मेडल्स मिळवली रिलेमध्ये मिळवली आणि लांब उडीमध्ये पण मिळवली. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट्समध्ये सांगा. चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. तर भेटूया लवकरच एका नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय टेक केअर काळजी घ्या.